इंजन की रग में जब मैक है, पढ़ना हो आगे तो मैक है। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यात परीक्षार्थी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। अमळन शहरात देखील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विश्रामगृहासमोर आंदोलन केले। 14 मार्च रोजी एमपीएससीची ही परीक्षा होणार होती, त्यासाठी राज्यभरातून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते। परीक्षेच्या 2 दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी वर्ग संतप्त झाला आहे। विधानसभेचे अधिवेशन नुकतंच घेण्यात आलं, सर्व कार्यालय सुरळीत सुरू आहेत। मग आयोगाने परीक्षा पुढे का ढकलल्या त्या वेळेवर घ्या, अशा आशयाचं निवेदन दामोदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना देण्यात आलं आहे। यावेळी पवन लोहार, आशिष बडगुजर, शेखर खैरनार, विशाल पाटील, राहुल माळी यासह अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते। आमची एकच विनंती आहे की ज्या नियोजित वेळापत्र आहे, राज्यसेवा, पीएसआय असो, एसटी असो, त्या सुधारित वेळेनुसार व्हाव्या अशी आमची एकच मागणी आहे। सर्व विद्यार्थी त्याविषयी माननीय प्रांत साहेब अर्थसंकल्पीय अधिवेशनात रखडलेल्या पाडळसरी धरणासाठी 135 कोटीचा भरीव निधी शासनाकडून प्राप्त करून घेतल्यानंतर पाडळसरी धरण जनआंदोलन समितीच्या वतीने आमदार अनिल पाटील यांचे अमळन रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला। अर्थसंकल्पीय अधिवेशन आटपून गुरुवारी सकाळी आमदार अनिलदादा पाटील अमळनला परतले, तेव्हा रेल्वे स्थानकावर धरण झालेच पाहिजे या टोप्या घातलेले पाडळसरी धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारांचं जंगी स्वागत केलं। स्वागताने भारावून गेलेले आमदार पाटील काय म्हणाले पाहूया प्रत्यक्षात। आणि आत्ताच्या ह्या बजेटमध्ये आपल्याला 135 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत। केवळ फक्त 135 कोटीवरती थांबून किंवा काम पूर्ण होणार आहे अशातला भाग नाही, परंतु हे 135 कोटी आपण डिसेंबरपर्यंत जर का खर्च करू शकलो, आता ते तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित काम करणाऱ्यांवरती ते अवलंबून आहे। 135 कोटी खर्च झाल्यानंतर परत डिसेंबरच्या ज्या पुरवण्या मागण्या असतात त्या ठिकाणी आपण 50 कोटी अजून जास्त घेणार आहेत। जवळपास 225 ते 200 कोटी रुपये आपण या प्रकल्पावरती या वर्षाकरता टार्गेट केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मागणी सुद्धा राज्य सरकारकडे केलेली आहे। अशा अनेक मला सांगताना या ठिकाणी एवढा आनंद वाटतो की या केलेल्याचं कार्याचं जसं आता समितीने माझं स्वागत केलं, कार्यकर्ते तर करतीलच, ते पक्षाचं काम करतात, परंतु समितीच्या माध्यमातूनही या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम केलं, खरोखर मनाला आनंद वाटतो। आत्ताचा स्पीड समजा जर का माझा 60 असेल तर तुमच्या या प्रेमापोटी तो 80-90-100 कधी होऊन जाईल, कारण कोणताही राजकीय व्यक्ती असेल तर त्याला प्रेमाचीच जास्त गरज असते आणि ते प्रेम आपण या ठिकाणी येऊन व्यक्त केलं, मी सगळ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो। यावेळी जनआंदोलन समितीचे सुभाष अण्णा चौधरी, प्रशांत भदाणे, देविदास देसले, योगेश पाटील, रणजित शिंदे, वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, सुपटू बैसाने आदींसह जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। अमळनेर शहर महिला मंच सदस्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सहकार्याने आज शहरात मास्क अवेअरनेस जनजागृती मोहीम राबवली। यामुळे मास्क नसलेल्या वाहन चालकांना 500 रुपये दंड भरा अथवा 10 रुपयात मास्क विकत घेऊन कोरोनापासून स्वतःला आणि शहराला वाचवा असा संदेश दिला। शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मात्र नागरिक सर्रासपणे विना मास्क फिरत असल्याने व्यथित झालेल्या महिला मंच सदस्यांनी आपल्या शहराला कोरोनापासून वाचवण्यासाठी ही मोहीम छेडली आहे। सुभाष चौक आणि विजय मारुती मंदिर या दोन्ही ठिकाणी थांबून महिला सदस्य जनजागृती करत होत्या। त्यांना वाहतूक शाखेचे पोलीस कैलास पवार आणि विलास बागुल यांनी सहकार्य केले। उच्च न्यायालयाच्या निकालामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बाबतीत उद्भवलेल्या निर्णयामुळे निर्णायक यंत्रणा नसल्याने कर्मचारी संभ्रमात असून फेब्रुवारी महिन्याचा पगार या कर्मचाऱ्यांचा झालेला नाही, त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बाजार समितीतील नियुक्त प्रशासक रद्दबादल ठरवल्याने आपोआप कारभार जुन्या संचालकांना मिळाला असा अर्थ काढून त्यांनी पदभार घेतला।
तर शासकीय प्रशासकांची मुदत संपली म्हणून अशासकीय प्रशासक नेमले गेले, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अशासकीय प्रशासकांना लागू नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याने गोंधळ झाला होता। आणि म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी सरकारी अभियोक्त्यांकडून मार्गदर्शन मागवले आहे। गेल्या 11 दिवसापासून काहीच निर्णय न झाल्याने कर्मचारी गोंधळात आहेत। त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार रखडला आहे। दररोज 15,000 पोत्यांची आवक या बाजार समितीत होत आहे, माल ठेवायला जागा नाही। व्यापाऱ्यांचे मोठे पेमेंट मार्च एंडमुळे बँकांनी अडकून ठेवले आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीत 2 दिवस बंद ठेवण्याचा अर्ज देखील दिला आहे। मात्र निर्णय घेणारी यंत्रणा नसल्याने कर्मचारी गोंधळात आहेत। महाशिवरात्रीनिमित्त शहरातील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाने यांनी खडेश्वर महादेव मंदिरात हर हर महादेव यांची रांगोळी काढत भाविकांना सामाजिक अंतर पाळा असा संदेश दिला आहे। कोरोना काळात मंदिर बंद आहेत, मात्र रांगोळीकार नितीन यांनी महादेवापुढे नतमस्तक होत आपल्या रांगोळीतून रंगांची उधळण करत महादेवाची पूजा साकार केली आहे। वळूया पुढील बातमीकडे। तालुक्यातील पातोंदा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक ऐराणी भाषा संवर्धन दिवस, तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी माजी प्राचार्य कवी मगन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील, भूषण पाटील यांनी ऐराणी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, दिलीप बोरसे, नामदेव मोरे, मुख्याध्यापक कैलास माळी, मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, शिक्षक शिक्षिका आणि ग्रामस्थ उपस्थित होते। अमळनेर शहरात आज 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। यात गुरुवारी आणि 2 दिवसापूर्वीचे रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले आहेत। कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे शहरवासियांनी मास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा। दरम्यान नपच्या अतिक्रमण पथकाने सुजान मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई करून 5,000 रुपयाचा दंड आकारला आहे।